नमस्कार मैत्रिणीनो, संध्याकाळचा टाइम आहे आणि उद्या सकाळची डब्याची तयारी करीत आहे मी। तर सकाळच्या डब्यासाठी मला भरली भेंडी करायची आहे, त्यामुळे मी मसाला तयार करून ठेवत आहे। तर हे मसाला जे आहे आपण एक महिनाभर आरामशीर राहतो हे मसाला जर करून ठेवला तर फ्रीजमध्ये। चला तर मग एक वाटी शेंगदाणे घेतलेले, छान असे लालसर भाजून घेतलेले, त्याच वाटीने अर्धी वाटी तीळ घेतलेले। तीळ पण छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता तीळ उडत आहेत, याचा अर्थ भाजलेला आहे। दोन चमचे जिरे घेतलेले, जिरे पण छान असे गरम करून घ्यायचे आहेत। आणि त्याचनंतर धने पण दोन चमचे घेतलेले, धने पण छान असे भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे कसं आहे, आता पावसाळा आहे आणि ओलसर राहते हे जे पदार्थ आहेत ते ओलसर राहतात, मिक्सरला निघत नाहीत, त्यामुळे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर भाजून झालेले आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे, 5 ते 10 मिनटं थंड होऊ द्यायचे। तर आता यामध्ये मी टाकणार आहे लसूण। लसूण एक गाठी लसूण घेतलेलं आहे सोलून, आता मी ते टाकणार आहे। तर मी लसूण कमी टाकलेलं आहे, तुम्ही जास्त पण टाकू शकता। आणि यामध्ये जर कोथिंबीरच्या काड्या वगैरे असतील, कवळ्या कवळ्या काड्या आणि कढीपत्ता, ते पण टाकू शकता, खूप छान लागते। तर त्याने पण मसाल्याला खूप स्वाद येते। बघा हे थंड झालेलं आहे मसाला, आता मी मिक्सरला फिरून घेत आहे। तर फिरून घेतलेलं आहे, एकदम भरड असतो ना तसा काढायचा आहे, जास्त बारीक पण काढायचं नाही आणि जास्त जाड पण काढायचा नाही, जेणेकरून असं भाजीला छान असं टेक्स्चर आलं पाहिजे, असं मसाला काढून घ्यायचा आहे। चला तर मग मी मसाला काढून थोडासा थंड होऊ देते आणि नंतर डब्यात भरून ठेवते, म्हणजे गरम गरम आपल्याला डब्यात भरायचं नाही। तर बघा किती छान असं छान दिसत आहे मस्त। तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे टाकून ठेवू शकता मसालेसुद्धा, पण मी मसाले का बरं टाकले नाही, कधी आपण वांग काळ्या मसाल्याचं करतो, कोणती भाजी लाल मसाल्याची करतो, त्यामुळे मी मसाले घातलेले नाही। तर हे फ्रीजला ठेवणार आहे मी, आणि हे एक महिनाभर आरामशीर टिकतो मसाला, आणि ह्याचा वाससुद्धा जात नाही, एकदम टाईट झाकणामध्ये झाकण्याच्या डब्यात ठेवलं तर। चला आता सकाळचा टाईम आहे, शुभ सकाळ सर्वांना। तर मी रात्रीच्याच मसाल्याची भाजी करणार आहे। तर मी बघू शकता मी ही भेंडी चिरून ठेवली होती, मी सकाळी काहीच तयारी केलेली नाही आहे, तर फक्त भेंडी चिरून ठेवलेली आहे रात्री, आणि फ्रीजमध्ये ठेवली नव्हती भेंडी, बाहेरच डब्यामध्ये ठेवलेली होती। आता हे मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, मीठ, हिंग, कोथिंबीर असा मसाला घातलेला आहे, आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। एक पळी तेल घातलेलं आहे, तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता, तेल जर जास्त होत असेल तर पाणीसुद्धा घालू शकता, पण तेलानं काय होते भाजी पण खूप छान होते। आता हे जे भेंडी मी चिरून घेतलेली आहे, आतमधून अशी काप लावलेली, त्याला असं मस्त ठासून मसाला भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भेंडीला तिखट मीठ वगैरे पूर्ण असं मध्येपर्यंत लागलं पाहिजे। चला तर मग आता ही भेंडी भरून झालेली आहे, आता आपण भाजी करायला घेऊया। सकाळच्या घाई गडबडीत जर आपण ही तयारी रात्री करून ठेवली तर सकाळच्या वेळेस आपला डब्बा जो आहे ना झटपट होतो मुलांचा, आणि वेळही लागत नाही। एखाद्या वेळेस जर उठायला जरी उशीर झाला तरी पण आपण ही तयारी करून ठेवली तर झटपट डब्बा होतो। तर तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेली आहे, आणि जी आपण भरून घेतलेली भेंडी आहे ती भेंडी टाकलेली आहे। छान असं उलटण्यानं आपल्याला उलट पालट करून घ्यायची आहे, आणि 5 मिनटं झाकून ठेवून शिजू द्यायची आहे। तर ही भेंडी मी फ्रीजमध्ये ठेवली नव्हती, त्यामुळं लगेचच शिजते। तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्याला थोडा वेळ लागतो शिजायला, त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवली नव्हती, धुवून स्वच्छ चिरून वगैरे डब्यामध्ये बाहेरच ठेवली होती। तर भाजी झालेली आहे बघा, त्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे, मस्त अशी गावरानी कोथिंबीर आहे। आता पावसाळा आहे, भाज्या पण खूप छान येत आहेत, आणि कोथिंबीर तर एकदम छानच येत आहे। तर भाजी तयार झालेली आहे, झटकीपट भरवा भेंडी तयार झालेली आहे। नमस्कार मैत्रिणीनं, तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे बुधवार, आणि आषाढ महिन्यातला शेवटचा बुधवार आहे, आणि उद्यापासून श्रावण लागणार आहे, अमावस्या आहे, तर उद्यापासून श्रावण महिना लागणार आहे, आणि गुरुवार पण आहे उद्या। तर आज नॉनव्हेजचा कार्यक्रम आहे, तर ते गेलेले आहेत भाजी आणायला, म्हणजे चिकन आणायला। तर मी सगळी तयारी करून ठेवली, लसूण निसून ठेवलेलं आहे आत्ताच, तर बघू शकता हे अशा प्रकारे लसूण निसून ठेवलेलं आहे, आणि बाकीचा पण डब्यात एवढा लसूण निसून ठेवलेला आहे। नळाला नाही का आज पाणी आलं होतं, तर पाणी भरलं, आणि त्यानंतर बाकीचे घरं गिरं झाडायचे सगळे तसेच राहिलेले। आता मी सगळं झाडून काढणार आहे, कुकर लावलेलं आहे, भात होईपर्यंत माझं झाडून वगैरे सगळं होतं आहे तोपर्यंत।
मग ते भाजी घेऊन आल्याच्यानंतर भाजी करायची आहे, म्हणजे चिकन घेऊन येणार आहे. तर आता आमच्या इकडं काय करतात, श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत, एकदम कटाक्षाने पाळतात. त्याच्यामुळं आज शेवटचा दिवस आहे आणि हर्षदला खूप भाजी आवडती, त्याच्यामुळं आज भाजी करायची आहे. नाहीतर त्यांचं काय नाही, ते खाल्लं तर खातात नाहीतर काय नाही, पण हर्षदला खूप आवडती आणि ते दोघं खाणार, ते दोघंच खातात. आम्ही श्रद्धा पण खात नाही आणि मी पण खात नाही. मी तर खाल्लेलीच नाही आहे, मालकरीच आहे, जन्मजात मालकरी आहे, त्यामुळं मी खात नाही. आणि श्रद्धा पण आता खाई ना गेली, काय झालं काय माहिती, ती खायच ना गेली. बरेच दिवस झालं ती नॉनव्हेजचं खाणंच बंद केलं आहे. जरा आज उघडलेलं आहे पाऊस, कपडे वगैरे धुवून झालेले आहे, मशीन लावली होती, नळाला पाणी आलं होतं तर मशीन लावली होती. कपडे झालेले आहेत, वाळू घातलेले, फक्त आता झाडून काढायचं आणि स्वयंपाक राहिलेला आहे. चला तर मग मी आता झाडून काढते आणि त्यानंतर स्वयंपाक करताना तुम्हाला भेटते. तर बघू शकता ते आलेले आहेत चिकन घेऊन. तर साधं वगैरे शिजवून झालेलं आहे, मी पूर्ण तयारी करून ठेवले होते, आता डायरेक्ट फोडणी देत आहेत. साधं शिजवून घेतलेलं आहे अगोदर आणि हे आपला ग्रेव्ही मसाला शिजवून घेतलेला आहे. आता छान तेल ते सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर मी ही पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केलेली नाही, कारण अगोदर एक दोन व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इकडं कणिक वगैरे चुरून ठेवलेली आहे आणि भात पण लावलेला आहे. आता भाजी झालं की पोळ्या गरम गरम टाकून देणार आहे, मग ते जेवतात. चला तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.